भूगर्भातील पाणी साठवण क्षमतेत वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारने जलशक्ती अभियानाची अंमलबजावणी सुरू केली. जिल्ह्यातून जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन तालुक्याची निवड करण्यात आली. पण या अभियानाची वाटचाल म्हणजे बैल मेला झोपा केला अशी सुरू आहे. पावसाळा संपत आल्यावर जिल्हा परिषद शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे सुरू करण्यात आल्याने आता ही कामे काय कामाची असा सवाल व्यक्त केला जात आहे. जळगाव दामोद संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळांसाठी 30 लाख रुपये निधी उपलब्ध 19 सप्टेंबर रोजी पंचायत समितीला देण्यात आला. ही कामे आता सुरू करण्यात आली. पावसाळा संपत आला असल्याने या खड्ड्यांमध्ये कोणते पाणी मुरणार हाच खरा सवाल केला जात आहे. शाळानिहाय या खर्चासाठी 15,000 रुपये देण्यात येत आहेत. काही शाळांनी कामे सुरू केली असली तरी निम्म्यापेक्षा अधिक शाळांनी ही कामे सुरू केली नाहीत. कारण उशिरा निधी मिळाल्याने शाळा समित्या व मुख्याध्यापक ही कामे करू शकले नाहीत. या विधायक उपक्रमासाठी केंद्र शासनाने बुलढाणासह महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची निवड केली. यात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर या दरम्यान 3 वेळा केंद्रातील पथक तालुक्यात येऊन पाहणी करून गेले. जमिनीत पाणी मुरवणे हा मुख्य उद्देश अभियानाचा असताना पहिल्या टप्प्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे सुरू करण्यात आली. पण ते कधी तर सप्टेंबर अखेर. या वर्षी पावसाळा सरासरीपेक्षा अधिक झाला. ऑक्टोबर मध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे आता यापुढे होणारी रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे काय कामाची, पुढच्या वर्षीचा पावसाळा कसा व किती प्रमाणात होईल हे आज तरी सांगता येत नाही. जलशक्ती अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जुलै ऑगस्ट मध्ये सुरू केली असती तर जमिनीत खूप पाणी मुरवले गेले असते यात शंकाच नाही. कारण यावर्षी आतापर्यंत खूप पावसाळा झाला. पडलेला पाऊस मोठ्या प्रमाणात वाहून गेला ही वस्तुस्थिती आहे. जलशक्ती अभियानाचा मोठा गादावादा केला गेला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात उशीर झाल्याने हे अभियान तालुकावासियांसाठी पालथ्या घागरीवर पाणी भरण्यासारखे झाले अशा प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. न्यूज करता आकाश उमाळे जामूद.